बातमी एबीपी माधाच्या इम्पॅक्टची. पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद केल्यामुळे गेल्या 6 दिवसात 8 लाख भाविकांना विठुरायाचं दर्शन मिळालंय. आषाढी यात्रेआधी दर्शनरांगेत हजारो भाविक असताना घुसखोरी करून व्हीआयपी दर्शन घेणाऱ्यांविरोधात एबीपी माझानं बातमी दाखवली होती. त्यानंतर व्हीआयपी दर्शन बंद केल्यानं 6 दिवसातच 8 लाख भाविकांनी दर्शन घेतलं. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी माधाशी बोलताना ही माहिती दिली आहे. व्हीआयपी दर्शन किंवा इतर घुसखोरी रोखल्यामुळं आता 8 ते 10 तासामध्ये दर्शन होत आहे. भाविकांची मोठी संख्या लक्षात घेता जे प्रांताधिकाऱ्यांनी आता घुसखोरीला प्रतिबंध करण्याचे आदेश काढलेत, त्याचप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी असतील, आमचे सहअध्यक्ष आवसेकर महाराज असतील, यांनीसुद्धा सर्वच प्रकारच्या व्हीआयपींच्या दर्शनावर बंदी घातल्यामुळं त्याचाही मोठा परिणाम या ठिकाणी जाणून येतो आहे. आणि 8 ते 10 तासांमध्ये भाविकांचं दर्शन होत आहे. पददर्शनाचंसुद्धा आपण माहिती घेतली तर दिवसाला 30 ते 32 हजार सरासरी सध्या पददर्शन रांगेतून लोक दर्शन घेत आहेत. दोन्हींची आकडेवारी पाहता पलंग काढल्यापासून आजपर्यंत सरासरी 8 लाख भाविकांनी या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे. पायावरचं 2 लाख 20 हजार लोकांनी घेतलं आहे आणि मुखदर्शन रांगेतून 6 लाख. नमस्कार. मनात सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन सुद्धा तुझा दुसरा सीझन. होई मन सुद्धा तुझा.